नमस्कार विद्यार्थी, आज आपला या ठिकाणी इंग्रजीचा तास आहे आणि या तासाला आपण ग्रामर घेतो। ग्रामर म्हणजे या ठिकाणी माहिती आहे सर्वांना व्याकरण, आणि आज या ठिकाणी आपण व्याकरणामधील या ठिकाणी महत्त्वाचा असणारा टॉपिक या ठिकाणी आपण घेतो। आता त्या टॉपिकचं नाव आहे काइंड्स ऑफ ऍडव्हर्ब, काइंड्स ऑफ ऍडव्हर्ब। आता या ठिकाणी काइंड्स ऑफ ऍडव्हर्ब याचा या ठिकाणी मराठीमध्ये अर्थ माहिती असणे या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे, मराठीमध्ये माहिती असणे या ठिकाणी आवश्यक आहे। तेव्हा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो क्रियाविशेषणांचे प्रकार, क्रियाविशेषणांचे प्रकार। आता या ठिकाणी क्रियाविशेषणांचे जवळजवळ 5 ते 6 या ठिकाणी प्रकार आहेत, 5 ते 6 या ठिकाणी प्रकार आहेत। तर ते प्रकार या ठिकाणी आज आपण घेणार आहोत। आता याच्यामध्ये क्रियाविशेषणाचा जो पहिला या ठिकाणी प्रकार आहे तो आहे या ठिकाणी ऍडव्हर्ब ऑफ टाइम, ऍडव्हर्ब ऑफ टाइम म्हणजे कालदर्शक क्रियाविशेषणे, कालदर्शक क्रियाविशेषणे हा या ठिकाणी क्रियाविशेषणाचा पहिला प्रकार आहे। आता या ठिकाणी आपल्याला हा प्रकार पाहत असताना याची व्याख्या या ठिकाणी माहिती असणार, तेव्हा या ठिकाणी त्याची व्याख्या अशा प्रकारची आहे की क्रियेची वेळ दर्शवणाऱ्या शब्दास ऍडव्हर्ब ऑफ टाइम असं म्हणतात। बघा त्याची व्याख्या या ठिकाणी आपल्याला काय सांगते, तर क्रियेची वेळ दर्शवणाऱ्या शब्दास या ठिकाणी काय म्हणतात, ऍडव्हर्ब ऑफ टाइम असं या ठिकाणी म्हणतात। आता उदाहरण या ठिकाणी आपण जर घेतलं याची, जर या प्रकाराचे जर उदाहरण या ठिकाणी घेतलं तर याच्यामध्ये नाव हा शब्द आहे, नाव म्हणजे आत्ता, सून दे टुडे यस्टरडे टुमारो स्टील येट जस्ट रिसेंटली, तर हे सगळे या ठिकाणी कालदर्शक क्रियाविशेषणे आहेत। कोणत्या प्रकारची विशेषणे आहेत या ठिकाणी, कालदर्शक क्रियाविशेषणे ही आहेत। आता याच्यानंतर आपण या ठिकाणी दुसरा प्रकार या ठिकाणी आपण काइंड्स ऑफ ऍडव्हर्बचा दुसरा प्रकार या ठिकाणी आपण पाहतो। आता तो प्रकार आहे या ठिकाणी ऍडव्हर्ब ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस। आता याची व्याख्या आपल्याला मराठीमध्ये माहिती असणं आवश्यक आहे, मराठीमध्ये याची व्याख्या माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी क्रियेचे ठिकाण दर्शविणाऱ्या शब्दास, बघा क्रियेचे ठिकाण दर्शविणाऱ्या शब्दास ऍडव्हर्ब ऑफ प्लेस असं या ठिकाणी म्हणतात। क्रियेचं ठिकाण दर्शविणाऱ्या शब्दास ऍडव्हर्ब ऑफ प्लेस असं या ठिकाणी म्हणतात। आता याची उदाहरण या ठिकाणी पाहणं आपल्या गरजेचं आहे, याची उदाहरणं पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे। याच्यामध्ये हिअर आहे, हिअर आहे, त्यानंतर देअर आहे म्हणजे त्या ठिकाणी, हिअर म्हणजे येथे, देअर म्हणजे त्या ठिकाणी, त्यानंतर फॉरवर्ड, फॉरवर्ड आहे, ऑनवर्ड आहे, बिलो आहे आणि एव्हरीवेअर आहे, म्हणजे ही सर्व काय त्या ठिकाणी ऍडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजे स्थलदर्शक या ठिकाणी विशेषणे आहे, स्थलदर्शक विशेषणे या ठिकाणी आहे। आता त्यानंतर पुढचा या ठिकाणी आपण तिसरा प्रकार या ठिकाणी पाहतोय, तिसरा या ठिकाणी प्रकार आहे ऍडव्हर्ब ऑफ डिग्री, ऍडव्हर्ब ऑफ डिग्री म्हणजे प्रमाणदर्शक क्रियाविशेषणे। तिसरा प्रकार या ठिकाणी कोणता येतोय, प्रमाणदर्शक क्रियाविशेषणे। आता याच्यामध्ये कोणकोणती आहेत प्रमाणदर्शक क्रियाविशेषणे, क्वाइट आहे, व्हेरी आहे, ऍलमोस्ट आहे, फुल्ली आहे, म्हणजे यासारखी जी क्रियाविशेषणे आहेत तर यांना ऍडव्हर्ब ऑफ डिग्री असे या ठिकाणी म्हणतात। त्यानंतर या ठिकाणी आपण चौथा प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत, तर चौथ्या प्रकाराचं नाव आहे या ठिकाणी एंट्रोगेटिव्ह। कोणता प्रकार आहे एंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब, एंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब हा या ठिकाणी चौथा प्रकार झाला, म्हणजे प्रश्नदर्शक क्रियाविशेषणे। कोणता प्रकार आहे प्रश्नदर्शक क्रियाविशेषणे,
आता याची व्याख्या या ठिकाणी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर क्रियेची वेळ, स्थळ, कारण, परिणाम किंवा पद्धत याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रियाविशेषणांना इंट्रोगेटिव्ह एरोज असे या ठिकाणी म्हणतात. म्हणजे व्याख्या या ठिकाणी पाहिले आपण प्रश्नदर्शक क्रियाविशेषणे, आता याची उदाहरणे या ठिकाणी पाहूया आपण. आता उदाहरण पाहत असताना या ठिकाणी वेन हा शब्द आहे, वेन हा शब्द आहे, त्यानंतर वेअर आहे, वेअर आहे, त्यानंतर वाय आहे आणि हाव आहे. तर ही सर्व काय या ठिकाणी प्रश्नदर्शक क्रियाविशेषणे आहे, प्रश्नदर्शक क्रियाविशेषणे आहे. त्यानंतर पाचवा या ठिकाणी आपण प्रकार पाहतोय की ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर. बघा या ठिकाणी पाचवा प्रकार आहे ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर, म्हणजे या ठिकाणी रीतीदर्शक क्रियाविशेषण, रीतीदर्शक क्रियाविशेषण. आता याची व्याख्या सुद्धा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे की क्रियापदाची पद्धत किंवा रीत सांगणाऱ्या क्रियाविशेषणांना ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर असे या ठिकाणी म्हणतात. बघा क्रियापदाची पद्धत किंवा रीत सांगणाऱ्या क्रियाविशेषणांना ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर असे या ठिकाणी म्हणतात. आता उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. स्लोली आहे, ब्रेवली आहे, केअरफुली आहे, सॉफ्टली आहे, क्विकली आहे, क्लेवरली आहे आणि लकीली आहे. तर ही सर्व ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर्स आहे, ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर्स आहे. आणि मग या ठिकाणी जे विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह म्हणतो आपण जे विशेषण आहे, तर या विशेषणास एडवाइजर प्रत्यय लावला तर हा प्रत्यय लावून असंख्य रीतीदर्शक क्रियाविशेषणे या ठिकाणी तयार केली जातात. बरोबर आहे, म्हणजे हा पाचवा प्रकार या ठिकाणी झाला. आता त्यानंतर यातला जो शेवटचा प्रकार आहे काइंड्स ऑफ ऍडव्हर्ब मधील, या ठिकाणी हा शेवटचा या ठिकाणी प्रकार आहे ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. बघा ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता दर्शक क्रियाविशेषणे, वारंवारता दर्शक क्रियाविशेषणे. आता कशाला म्हणतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर क्रियेची वारंवारता दाखविणाऱ्या शब्दांना, बघा क्रियेची वारंवारता दाखविणाऱ्या शब्दांना ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी असे या ठिकाणी म्हणतात, ऍडव्हर्ब्स ऑफ फ्रिक्वेन्सी असे या ठिकाणी म्हणतात. आता याची उदाहरणं आपण पाहूया. वन्स आहे, ट्वाईस आहे, ऑफन आहे, ऑलवेज आहे, समटाईम्स आहे, म्हणजे अशा प्रकारे या प्रकाराची ही उदाहरणं आहे. तेव्हा या ठिकाणी आपण आताचा जो तास आहे तर या तासाला आपण काइंड्स ऑफ ऍडव्हर्ब क्रिया विशेषणांचे प्रकार या ठिकाणी पाहिले. आता याच्यामध्ये आपण क्रियाविशेषणांचे जवळजवळ सहा प्रकार या ठिकाणी पाहिलेले आहेत. क्रियाविशेषणांचे किती प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत, तर सहा प्रकार या ठिकाणी क्रियाविशेषणांचे पाहिले आहेत. त्याच्यामध्ये परत एकदा आपल्या या ठिकाणी उजळणी करूया. पहिला प्रकार आहे ऍडव्हर्ब्स ऑफ टाईप, ऍडव्हर्ब्स ऑफ टाईप म्हणजे कालदर्शक क्रियाविशेषण, कालदर्शक क्रियाविशेषण. व्याख्या पहिले आपण की क्रियेची वेळ दर्शविणाऱ्या शब्दास ऍडव्हर्ब्स ऑफ टाईम म्हणतात, व्याख्या सुद्धा आपण पाहिलेली आहे. उदाहरण या ठिकाणी आपण पाहिलं, नाव पाहिलं, सून आहे, देन आहे, टुडे आहे, येस्टरडे आहे, टुमारो आहे, स्टील आहे, येट आहे, जस्ट आहे, रिसेप्ट आहे, म्हणजे अशा प्रकारे हा पहिला प्रकार या ठिकाणी आपण पाहिला. त्यानंतर दुसरा प्रकार या ठिकाणी आपण पाहिला की ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस म्हणजे स्थलदर्शक विशेषणे, स्थलदर्शक विशेषणे. व्याख्या या ठिकाणी पाहिलं की क्रियेचे ठिकाण दर्शविणाऱ्या शब्दास ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस असे या ठिकाणी म्हणतात, ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस असे या ठिकाणी म्हणतात. आता त्याची उदाहरणं या ठिकाणी पाहिली आपण, हिअर, देअर, फॉरवर्ड, ऑनवर्ड, बिलो आणि एव्हरीवेअर, अशा प्रकारे आपण
या दुसऱ्या प्रकाराची उदाहरणं पाहिलेली आहेत. त्यानंतर तिसरा प्रकार या ठिकाणी पाहिला ऍडव्हर्ब ऑफ डिग्री. ऍडव्हर्ब ऑफ डिग्री प्रमाणदर्शक क्रिया विशेषणे. प्रमाणदर्शक क्रिया विशेषणे क्वाइट व्हेरी ऑलमोस्ट फुल्ली या सारख्या क्रिया विशेषणांना ऍडव्हर्ब ऑफ डिग्री असे या ठिकाणी म्हणतात. हे आपण या ठिकाणी तिसऱ्या प्रकारामध्ये पाहिलेलं आहे. चौथा या ठिकाणी प्रकार पाहिला इंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब प्रश्नदर्शक क्रिया विशेषणे. याच्यामध्ये क्रियेची वेळ स्थळ कारण परिणाम किंवा पद्धत याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रिया विशेषणांना इंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब असे या ठिकाणी म्हणतात. आणि कोणती आहेत ती उदाहरणे या ठिकाणी आपण व्हेन पाहिलं, व्हेअर पाहिलं, व्हाय आणि हाऊ. त्यानंतर याच्यातील पाचवा प्रकार आपण पाहिला ऍडव्हर्ब ऑफ मॅनर रीतीदर्शक क्रिया विशेषणे. रीतीदर्शक क्रिया विशेषणे म्हणजे व्याख्या पाहिजे आपण क्रियापदाची पद्धत किंवा रीत सांगणाऱ्या क्रिया विशेषणांना ऍडव्हर्ब ऑफ मॅनर असे या ठिकाणी म्हणतात. स्लोली ब्रेवली केअरफुली त्यानंतर सॉफ्टली क्विकली क्लेवरली लकीली ही रीतीदर्शक क्रिया विशेषणे या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि याच्यातील जो सहावा प्रकार आहे ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी वारंवारता दर्शक क्रिया विशेषणे. त्याची व्याख्या या ठिकाणी आपण पाहिली की वारंवारता दाखविणाऱ्या शब्दांना ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी असे या ठिकाणी म्हणतात. आणि त्याची उदाहरणे या ठिकाणी पाहिली आहे वन्स ट्वाइस ऑफन ऑलवेज आणि समटाइम्स. अशा प्रकारे या ठिकाणी आपण सहाव्या प्रकाराची उदाहरणे या ठिकाणी पाहिली आहे. तेव्हा आता येत असाल आपण क्रिया विशेषणांचे जे सहा प्रकार आहेत हे पाहिले आहे. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वहीमध्ये हे प्रकार लिहून याची उदाहरणं आपल्या वहीमध्ये या ठिकाणी लिहून ठेवायचे आहे. तेव्हा या ठिकाणी अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि हा तास या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.